राज्यात महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. पुणे महापालिकेने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये 41 प्रभागांमधून 26,42,000 मतदार असणार आहेत अशी माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मागील वर्षी पालिका निवडणुकीसाठी 50% इतके मतदान झाले होते. नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी जनजागरण मोहीम राबवली जाणार आहे. उमेदवारांना निवडणुकीच्या काळात विविध परवानग्या मिळण्यासाठी पालिकेच्या मुख्य इमारतीत एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. मतदारांना मतदान यादीत नावाच्या बाबतीत किंवा नाव दुसऱ्या प्रभागात नोंदवल्यास त्याबद्दलची दुरुस्ती मतदारांना करता येणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 21 जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. महानगरपालिकेचे निवडणूक आता जाहीर झालेले आहेत. 21 तारखेला मतदान आहे आणि त्यासाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे आता सज्ज आहे. फ्री अँड फेअर इलेक्शन करायला कुठल्याही प्रकारच्या भीती किंवा प्रलोभनाच्या याच्या बळी न पडता लोकांना या प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल अशा प्रकारे निवडणूक प्रक्रिया राबवायचा आपला पूर्ण प्रयत्न आहे आणि निवडणूकची संपूर्ण यंत्रणा यासाठी व्यवस्थितपणे काम करायला तयार आहे. की मागच्या 3 इलेक्शन्समध्ये एवढं सजग आपलं शहर असतानाही 50-55% आपल्या मतदानाची टक्केवारी राहिलेली आहे. यावर्षी ही टक्केवारीमध्ये वाढ झाली पाहिजे. आपल्या शहराबद्दल आपली आत्मीयता आहे, आपल्या शहराबद्दल आपण अनेक विचार आहेत, अनेक अपेक्षा आहेत. हे अपेक्षा पुढे येणारे लोकप्रतिनिधी पूर्ण करणार आहेत. त्यांच्याबद्दल आपण ह्या संपूर्णपणे एकंदरीत ही प्रक्रिया सर्वात महत्त्वाची असते आणि याच्यामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. आणि सर्वांना आवाहन करायची की आपण निश्चित मतदानासाठी पुढे या आणि आपलं मतदान 21 तारखेला ह्या इलेक्शनमध्ये करावं. एक विषय सगळ्यांच्या मनामध्ये असतो कारण ह्या पिरियडमध्ये न्यूट्रॅलिटी इज गोइंग टू बी द की वर्ड आणि त्यामुळे कोड ऑफ कंडक्टच्या एकदम काटेकोरपणे पालन आपल्या यंत्रणेमार्फत केलं जाणार आहे. कोड ऑफ कंडक्टच्या उल्लंघन जर आपल्याला झालं तर कडक कारवाई त्याच्यामध्ये आपल्या यंत्रणेमार्फत करण्यात येईल. त्याच्यासाठी आपण कोड ऑफ कंडक्ट सेलचे नंबर 2 दिवसामध्ये जाहीर करणार आहोत. इन्कम टॅक्स खात्याचे, पोलीस खात्याचे, राज्य उत्पादन शुल्क खात्याचे नंबरसुद्धा जाहीर करणार आहोत, जेणेकरून कुणाचीही तक्रार असेल तर ते ताबडतोब त्याच्याबद्दल जो आहे तक्रार दाखल करू शकतील आणि त्याची दखल आपल्या यंत्रणेमार्फत घेतली जाईल. ओव्हरऑल आपण ह्या इलेक्शन प्रोसेसला कसं लोकांच्या म्हणजे एक सुलभरित्या याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल ही व्यवस्था आपण निर्मित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय असतो की शेवटच्या क्षणांमध्ये जेव्हा हे निर्णय होतात तेव्हा हे निर्णय घेणे कठीण होतो आणि त्या पिरियडमध्ये चुका होण्याची शक्यता असते. म्हणून आपण सभांच्या ठिकाणांची यादी पूर्वीच जाहीर करणार आहोत किंबहुना पुढच्या 2-3 दिवसामध्ये जाहीर करणार आहोत. आणि सभांच्या ठिकाणांची यादी फायनल करताना आज सकाळी आम्ही राजकीय पक्षांची बैठक घेतली. त्यांनाही विनंती केली की तुम्हाला जे सभेची यादी सभेच्या ठिकाणांची यादी द्यायची आहे ते आम्हाला द्या, आम्ही तेही तपासतो. आणि पोलीस यंत्रणा आणि आपली यंत्रणांनी संयुक्तपणे जर तपासल्यानंतर ते यादीप्रमाणे योग्य दिसलं तर तेही अंतर्भूत करू. म्हणून आत्ता आपण त्यांच्याही एकत्रित विचार करून जर तयार करणार असेल तर ही यादी जो आहे एकदम फायनल राहील. या यादीच्या बाहेर कुठेही सभांसाठी परवानगी दिली जाणार नाही ही खबरदारी आपली यंत्रणा घेणार. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.